महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार 1 जानेवारी 2016 ते 30 जून 2021 या कालावधीतील थकबाकी मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेने 1 डिसेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार थकबाकी मिळण्याकरिता मागील 2 वर्षांपासून सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. यानंतर राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली होती. ही समिती गठीत होऊन 1 वर्षाचा कालावधी झालेला आहे. मात्र आजतागत उपसमितीने बैठक घेतली नाही. याच कालावधीत 630 कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झालेत. त्यांना 2000 ते 3000 रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती काळात त्यांची आर्थिक कौटुंबिक परिस्थिती बिकट झाली असून कर्मचारी मानसिक विवंचनेत जीवन जगत आहेत. विशेष म्हणजे महामंडळ नफ्यात असतानाही कर्मचाऱ्यांना सापत्न वागणूक दिली जात आहे. 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकी आणि सुधारित वेतन श्रेणीसाठी 1 डिसेंबरपासून संपूर्ण राज्यातील विभागीय तसेच प्रादेशिक कार्यालयासमोर 113 कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह अन्य त्याग सत्याग्रहाकरिता बसलेले आहेत. अनेक कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 1/1/2016 ते 30/7/2021 या कालावधीची 7व्या वेतन आयोगानुसार थकबाकी मिळाली नसल्याने आणि शासनाकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा शासन आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज नाईलाजास्तव आम्ही 1/1/2023 पासून अन्नत्याग सत्याग्रहाचा निर्णय घेतलेला आहे. आणि जर या 3 दिवसात आमच्या आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही तर 4/12/2023 पासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन करणार आहोत.